हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। शरद पवारांची आज दुपारी पत्रकार परिषद, पवारांआधी 12 वाजता पवार गटाच्या आमदारांची बैठक आणि अजित पवारांच्या गौप्य स्फोटांवर शरद पवार आज बोलण्याची शक्यता। आजच्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी अजित पवारांना विरोध होण्याची शक्यता, सकल मराठा समाजाकडून विरोधाचं पत्रक प्रसिद्ध। सरकारमध्ये जा मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं पवारांनीच सांगितलेलं, राजीनाम्यानंतर पवारांच्या आदेशानंच आंदोलन, अजित पवारांचा मोठा गौप्य स्फोट। भाजपसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंना सांगितलेलं, सुळेंनी पवारांना समजवण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मागितलेला, अजित पवारांचा मोठा दावा। शरद पवार मला एक सांगतात दुसऱ्यांना एक सांगतात, पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं, शरद पवारांची धरसोड वृत्ती, अजित पवारांची टीका। लोकसभेच्या बारामतीसह 4 जागा लढवणार अजित पवार गटाचं सुळे कोल्हे आणि श्रीनिवास पाटलांना आव्हान, तर भाजपला पवार विरुद्ध सामना करायचा असल्यास तसंही होऊ शकतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तुमचं तळ्यात मळ्यात होतं, आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय, भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल। आणि तुमच्यात धमक असेल तर स्वतःचा पक्ष काढा, अजित पवारांचा शिंदे गटावर टीका करतानाचा जुना व्हिडिओ, आव्हाडांकडून ट्वीट, तर तुम्ही सुद्धा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा, आव्हाडांचं दादांना आव्हान। छगन भुजबळ वाया गेलेला आणि कलंक लागलेला मंत्री, घटनापदावर बसून दंगली भडकावण्याचं काम, जरांगेंचा भुजबळांवर घणाघात। 2 दिवसात आमच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा सहकार्य करणार नाही, जरांगेंचा इशारा, 17 डिसेंबरला पुढील दिशा ठरवू, जरांगेंची माहिती। नारायण कुचेंनी आमचा गेम करायचा नाही, जरांगेंचा निशाणा, तर धनंजय मुंडे तुमच्या मतदारसंघातही मराठा मतदान आहे विसरू नका, जरांगेंचा इशारा। जरांगेंचा आजपासून 4th टप्प्यातील दौरा सुरू, छत्रपती संभाजीनगरच्या लाड सावंगी गावामध्ये आज सभा, कन्नडमध्येही सभेचं आयोजन। तर शिवसेना आमदार अपात्रतेवर आज सकाळी सुनावणी, 2018ला शिवसेनेच्या घटनेत कथित दुरुस्ती, जेठमलानींचा युक्तिवाद, तर जेठमलानींचा युक्तिवाद खोटा, सुनील प्रभूंचा दावा। स्वाभिमानीचं राजाराम कारखान्यावरील आंदोलन स्थगित, 8 तारखेपर्यंत कारखानदार आणि प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार, मात्र तोडगा न निघाल्यास 10 तारखेला बेमुदत महामार्ग रोखण्याचा इशारा। मुंबईच्या खार रोडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत मध्यरात्री गुन्हे शाखेचा छापा, पैसे लावून पत्ते खेळल्याला 40 ते 50 जणांची चौकशी सुरू। राज्यात अवकाळीमुळे 4 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त, युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे शिंदेंचे निर्देश, न्याय देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन। मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 तारखेला, तर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान तसंच तेलंगणाचा निकाल ठरल्याप्रमाणे 3 तारखेलाच। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।